एखाद्या यादृच्छिक प्रयोगाच्या घटना दिल्या असतील तर त्या घटनांची संभाव्यता कशी काढावी ते अभ्यासणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक यादृच्छिक प्रयोग दिलेला आहे. दोन नाणे फेकले असता खालील घटनेची संभाव्यता काढा. आता आपल्याला दोन नाणे फेकणे हा यादृच्छिक प्रयोग दिलेला आहे आणि या यादृच्छिक प्रयोगाच्या या दोन घटना दिलेल्या आहेत. पहिली घटना आहे कमीत कमी एक छापा मिळण्याची आणि दुसरी घटना आहे एकही छापा न मिळण्याची. आपल्याला या दोनही घटनांची संभाव्यता काढायची आहे. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला दिलेला जो यादृच्छिक प्रयोग आहे त्या यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश घेऊन घ्यावा. नमुना अवकाश यस बरोबर. आता दोन नाणे फेकण्याचा नमुना अवकाश जो येणार आहे तो असा हा नमुना अवकाश येणार आहे. नमुना अवकाशातील घटकांची संख्या आपण जर शोधली तर यात एक दोन तीन चार घटक असल्यामुळे या अवकाशाची किंमत आपल्याला चार मिळणार आहे. आता आपण पहिली घटना बघणार आहोत. घटना ए, घटना ए आपण जर म्हणूया घटना ए ही कमीत कमी एक छापा मिळण्याची आहे. घटना ए ही कमीत कमी एक छापा मिळण्याची आहे. आता एक छापा मिळण्याची आधी आपण या घटना ए चा नमुना अवकाश तयार करूया. तो ए बरोबर बहिरपी कंसात आता कमीत कमी एक छापा, कमीत कमी एक छापा असला पाहिजे. म्हणजे एकच्या वर आपल्याला दोन छापे चालतील, फक्त एकच्या आत म्हणजे शून्य छापा म्हणजे जिथे छापा नाही ते चालणार नाही. इथं एक छापा कमीत कमी आहे, इथं एकही छापा नाही हे घेता येणार नाही आपल्याला. दुसरा हा घ्यावा लागेल पी एच आणि तिसरा एच टी. असे तीन घटक या ए या घटनेतील यावर एन ऑफ ए आपल्याला तयार करता येईल तो म्हणजे तीन. आता कुठल्याही घटनेची संभाव्यता जर काढायची असेल तर त्यासाठी सूत्र आहे पी ऑफ ए या घटनेची संभाव्यता आहे म्हणून पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए, ए मधील घटनांची संख्या भागिले एन ऑफ एस, एस मधील घटनांची संख्या. आता आपल्याकडे एन ऑफ ए ची किंमत आपल्याकडे जर पाहिली तर ती तीन आहे म्हणून ती आपण या ठिकाणी या सूत्रात जर आपण ठेवली तर तीन. एन ऑफ एस ची किंमत आपल्याकडे जर आहे चार आहे म्हणून इथं आपण एन ऑफ एस ची किंमत चार ठेवूया. आणि म्हणून मग पहिली जी घटना आहे कमीत कमी एक छापा मिळण्याची एक घटना तिची संभाव्यता आपल्याला मिळेल तीन छेद चार. आता आपण दुसरी घटना बघूया आणि त्या दुसऱ्या घटनेची संभाव्यता शोधूया. दुसरी घटना आहे एकही छापा न मिळणे. आपण त्या घटनेला बी घटना म्हणूया. घटना बी एकही छापा, एकही छापा न मिळण्याची आहे. आता एकही छापा न मिळण्याची आहे त्यामुळे घटना बी तयार करताना तिचा नमुना अवकाश आपण तयार करणार बी बरोबर एकही छापा नसणारी नसणारा घटक. इथे एक आहे छापा, इथे एकही छापा आहे, इथे एकही छापा आहे, इथे एकही छापा नाहीये म्हणून बी जी घटना तयार होते त्यात एकच घटक होईल डी बी. म्हणून मग एन ऑफ बी बरोबर बी या घटनेतील बी या घटना आहे यातील घटकांची संख्या आली ए. आता आपल्याला या बी या घटनेची संभाव्यता शोधायची आहे. बी या घटनेची संभाव्यता एन पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी याला छेद एन ऑफ एस. एन ऑफ बी ची किंमत आपल्याकडे आहे ए आणि एन ऑफ एस ची किंमत आहे आपल्याकडे चार. आणि म्हणून मग बी या घटनेची जी संभाव्यता आपल्याला मिळेल ती मिळेल एक छेद चार. अशा रीतीने आपल्याला एखाद्या यादृच्छिक प्रयोगाच्या जर दोन घटना कोणत्याही घटना दिल्या असतील त्या घटनांची संभाव्यता कशी काढावी ते यात आपण बघितलं. आता तुम्ही सराव संच 5.4 मधील जी काही सरावाची गणितं आहेत ती या पद्धतीची आहेत ती तुम्ही सोडवा घ्या.